सर्वांचं माधुरी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता वाजलं सकाळच्या 8 आणि मी मस्त स्वेटर वगैरे घालून आणि अंगावर हे घेऊन आहे, कारण की थंडी वाजत आहे. आणि मी काल मी काही शूट केला नाही व्हिडिओ, कारण की एकदा नवीन जागेवर आला आपण की थोडंसं ॲडजस्ट करायला वेळ लागतं. रिलॅक्समध्ये आरामध्ये जसा दिवस गेला तसा गेला, कालचा तर काही शूट केलं नाही. आणि आता जस्ट मी उठली मजा येईल बघा मस्त. आणि किती छान वाटतंय सकाळ सकाळी गावामध्ये, एकदम मस्त वातावरण आहे. मीनू आर्यन अंगार घेऊन अजून मला म्हणत होती उद्या आपण सकाळी उठू. मी उठलेली आहे, मी तिला 2-3 वेळा आवाज दिला, उठायचं नाही. आणि माझं किटकूल माझ्या किटकूला खूप आवडत आहे ती आईच्या गावाला. कोंबडी पण आहे आणि बिट्टूला फार मजा येत आहे. पण बिट्टूपेक्षा ना आर्यन खूप एन्जॉय करत आहे. नाही, आर्यनपेक्षा बिट्टू खूप एन्जॉय करत आहे आईचं गाव. हा ना मम्मा, आवडलं ना तुला? झोपायचं आहे का परत? कोंबडी आहे, कोंबडी. चला उठा, गुड मॉर्निंग. कोंबडी किती रावते ओरडत आहे. बिट्टू मीनाला बोलवत आहे, माझ्याकडे ये माझ्याकडे ये. मीनू इथे आईचे भांडे लावून देत आहे. आई मीनू म्हणत आहे एवढे तुम्ही दोघंच आहे आणि तुम्हा दोघांना एवढे मोठे भांडे लागतात का? तर आईचे इथले भांडे सर्व व्यवस्थित लावून देत आहे. आणि मी इथे पोहेला नाश्त्याला पोहे बनवत आहे. मस्त बाहेर खेळतोय आरेंजी, खूप मजा चालू आहे खेळणं खेळणं खेळणं. आता नाश्ता चालू आहे, आई पण नाश्ता करत आहे. मी माझा नाश्ता झाला, मीनू करत आहे पोहे बनवलं. बाहेरच पडत आहे, बाहेर बाहेर मजा येत आहे ना बिट्टू तुला? मजा येते, मजा पुकत येते. ते बाहेरच जात आहे बाबा. 31 नाव नाव करत आहे इथे, एन्जॉय करत आहे नाव नाव. फेस वॉश, ओ माय गॉड, शान बाळ माझ. हो करा करा करा. बिट्टू आणि मम्मा पेरू खात आहे. आईच्या इथे 2 झाड आहेत पेरूचे. आम्ही मग असे पेरू तोडला आईने. आणि बिट्टू जे आहे ती पण आनंद उठत आहे पेरूचा. हो हो हो, खायला द्या ना बिट्टूला. आज चिकन आम्ही पटकन भाजी वगैरे करते. आता जो टायमिंग आहे तो 12:30 वाजले. काल आम्ही चक्क 10:00 उठलो. नंतर मीनू म्हणाली लवकर उठूया आपण उद्या, तर मग आज आम्ही लवकर उठलो 8 वाजताच. जेवण झालं, बिट्टूला झोपू घातलं. आता आर्यन आला. आर्यन ना आमच्या इकडे बस स्टँडच्याकडे गेलेला बँकेमध्ये आणि आता आला, जेवण करतोय. थांबा मी तुम्हाला दाखवते माझ्या आईने लावलेलं झाडं वगैरे. बघा हे हे आहे ना, हे काल हे जे फूल आहे ना एकदम मस्त खोललेलं, पण मी काल ब्लॉग नाही काढला ते तुम्हाला दिसलं नाही. बघा छोटे छोटे याच्यात मस्त छोटे छोटे झाडं लावलेले. आणि हा पेरू आहे आणि इथे पण आहे पेरूचं झाड, त्या बरेमध्ये लावले. आणि हा एक पेरू आणि हे घर आहे. कस दिसते तकलू? माझी तकलू पण छान दिसत आहे माझं बच्चा. आई थांब ना, अडकू बाई. तकू पण छान दिसत आहे माझं. तकलू पण छान दिसत आहे बिट्टू. माझी तकू पिल्लू पण छान दिसत. शाकाल कोण नाहीये शाकाल? तुझ अच्छी नाही ना गे तू? केस बघत आहे का ती तिचे? बाबांनी केले तुझे केस असे तकली? कुठे गेले बाबा? शांत बसली होती का ती? अरे बाबा मस्त.
आरुणी पण हेअर कट केली बाबा बाबा घेऊन गेले आणि टकली करून आले बिट्टू सतत आपले केस बघत आहे कुठे गेले कुठे गेले कुठे गेले बिट्टू केस बघितले आपली बंद केला व्हिडिओ बंद केला आणि ती बघत आहे की केस कुठे बाबाला मारत आहे तुम्ही तिथे बाबाला मारत आहे रडत आहे केस बघितले आणि रडायला लागले मलाही केस होत आहे बिट्टूला काही आवडलं नाही गेली तर इथे गप्प बसली इथे आल्या इथे दिसली तिला मोबाईल मध्ये तेव्हा तिला रडायला लागली खाली उतरून देऊ बिट्टूले बिट्टू राणी किती रुपये घेतले बाबा अरे बा बिट्टू राणी आसू आसू रडली केस काढले तर आता कुठे बिट्टू जेवली जेवली तर बरं वाटत आहे बिट्टूला नाही तर केस बघितले होते मग अशी तो अशी ओरडायला लागली ओ मामा जे 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 तेने पकडायचं तू नाही असं करा असं हा ती आरती वाटत आहे तिला मीनू आणि आई बाहेर चालले मीनू जात आहे मैत्रिणीकडे बाबा बिट्टूला बाहेर घेऊन गेले मी बसली आता इथे जरासं व्हिडिओ वगैरे एडिट करायचे आहेत आईने चप्पल आणली बिट्टूसाठी बिट्टू एकच चप्पल घालून फिरत आहे आता चालू आहे संध्याकाळचा स्वयंपाक रात्रीचा आता 8:30 वाजलेत मीनू बाहेरून आली मैत्रिणीकडून आणि आई जी आहे ती पीठ मळवत आहे भाजी माझी झाली मी जरा बाहेर पण फिरून आली बिट्टूला घेऊन